Как глупата га гадно, да. Налова ти. Мано дон сонста. Сонсте зе сарво манне арпадати декари. Вайнандан сар. Аче संपूर्ण उत्सव मूर्ति जे आहेत प्रकाश साक्षात प्रकाश त्यांचा वाढदिवस आहे आज. आपण त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया. त्यांनी इन्फो कॅलमध्ये आपल्या वाढदिवसाबद्दल पण टाकलं असेल अशी अपेक्षा करूया. त्यांचे वडील आदरणीय सुखदेवजी, त्यांच्या पत्नी ज्योतिजी, माझे मित्र राहुल जैन, निशेट्टीवार, बर्वे सर, कुटे सर, पडद्यामागे अनेक माणसं असतात जी बाहेर आपल्याला दिसत नाहीत. एक संस्था जेव्हा तुम्ही उभी करता तेव्हा मंचावर, पडद्यावर, माईकसमोर, कॅमेऱ्यासमोर खूप माणसं येतात. मोठमोठे विचार ऐकवणं आणि ऐकणं खूप सोपं आहे, पण त्याच्या मागे राबणारे हात खूप असतात, त्यांची आठवण ठेवणं खूप कठीण आहे. त्या सर्वांना नमस्कार करून मी माझे काही शब्द तुमच्यासमोर सांगू इच्छितो. माझं व्यक्तिमत्व हे कोलेसरांसारखं प्रकाशमान नाही, खरं तर त्यांचा गुट्यांचा गोडवा, त्यांचा प्रेमळपणा याचा मला हेवा वाटतो. कारण त्यांच्या वडिलांनी, म्हणजे ते खरं तर त्यांचे वडील म्हणजे इथे बसलेले आहेत सुखदेवजी, ते अल्पभूधारक शेतकरीसुद्धा नाही आहेत. त्यांनी दुसऱ्यांच्या शेतामध्ये मेहनत केली, मी मजुरी नाही म्हणणार, मेहनत केली खऱ्यानं आता तेच आहेत. आणि त्यांच्याबरोबर प्रकाशजींनी 26 वर्ष त्यांनी ते काम करत असताना प्रकाशजींनी शेत, या शेतकरी संप करतो आहे तेव्हा लोक विचारतात मुंबईत पुण्यामध्ये की काय मा झालं या लोकांना, तर त्याच्या मागे किती हात, किती डोकी, किती आयुष्य, किती कुटुंब राबत असतात. एखादे प्रकाश सारखे माणसं आपला सर्व नकारात्मकतेला मागे टाकून पुढे जातात, पण कित्येक मागेच राहतात, अंधारात राहतात. तर त्यांनी राबणाऱ्या हातांना आज एक शिक्षणाचा आयाम दिला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु त्याच वेळेला माझ्या व्यक्तिमत्वात ते आहे जे सुदैवाने जर मला त्यांचा हेवा वाटतो प्रकाशजींचा, की त्यांच्या कुठेही कटुता नाही, जे त्यांनी पाहिलं भोगलं आणि त्यातून ते गेले, मला वाटतं अनेक अपमान यातना त्यांनी भोगले असतील, जरी कधी बोलत नसतील हो ना. आपण सगळेच जातो त्यातून. आपल्या देशाचा परंपराच आहे की दुर्बलांना चिरडा आणि सबलांचे पाय चाटा. त्यानुसार त्या परंपरेला पायी होण्याचा पात्रता प्रत्येकाच्या अंगी यावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, पण अशा वेळेला प्रकाशजींसारखी माणसं आपल्या आयुष्यात झालेले अपमान यातना या विसरून दुसऱ्यांचे आयुष्य कशी सुखमय आणि आपले आनंददायक क्षण कसे तुमच्याबरोबर वाटून घ्यावे याचा प्रयत्न धडपड सतत करतात. हे बघा, माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तो सुखी असणं याची गल्लत करू नका. त्यांचं हास्य खूप मोठ्या त्रासातून, दुःखातून पार केल्याच्या आठवणींचं आणि यशाचं एक रहस्य आहे असं मी म्हणेन. किंबहुना त्यांनी आपलं आयुष्यातलं अपमान दुःख लपवायला फार सुंदर पद्धतीने शिकले. त्यांच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रयोगामध्ये मला स्वतःला घ्यावा असा वाटावा असा तो प्रयोग आहे. जो प्रयोग मला असं वाटतं आज वाढदिवसादिवशी मी त्यांना एक शुभेच्छा याच देईन की प्रकाश तुम्ही कायम हसत राहा आणि या हास्याच्या मागे सुख असायला पाहिजे. जे 99% नसतं, हसणारी माणसं सुखी असतात असं नाही, चार्ली चॅपलिनचं पण उदाहरण आहे.
ते सुख तुम्हाला लाभो एवढी शुभेच्छा मी नक्की देतो आणि मनाला शांती लाभो जेणेकरून नवनवीन प्रयोग करायला तुम्हाला उमेद येऊ. तुमचे वडिलांचं छत्र तुम्हाला खूप काळ मिळो आणि पत्नीची साथही कायम मिळो आणि त्यांचे आतमध्ये होत असतील तुमचे वाद ते आम्हाला नक्की कळू दे कारण ते सगळ्यांचं होतं असो. तर मूळ मुद्दा असा होता की आत्ता मगाशी शाळेबद्दल पाहताना मी एक गोष्ट बारीक ऑब्झर्व केली की शेतीसंबंधीचं सामान विळी कोयता वगैरे तुम्ही मुलांना दाखवत होते बरोबर. अशा किती शाळा दाखवत होत्या त्याच्यावर आम्ही खूप प्रयोग केले म्हणजे आम्ही वेगळ्या क्षेत्रासाठी आणि वेगळ्या कामासाठी ते प्रयोग केले. आणि आता नाशिकमध्ये एवढ्या शाळा आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. मुळामध्ये सोशल मीडियामध्ये शेतकऱ्यांचा संप आत्ता चालू आहे. या संदर्भामध्ये मूलभूत ज्ञान आणि संवेदनेचा अभाव जो दिसतो त्याचं मुख्य कारण असं मला वाटतं की तो प्रश्न कशाशी जोडला गेलेला आहे ते दुसरं आहे, पण मूळ मुद्दा असा आहे त्या संवेदनेचा अभाव शिक्षणापासूनच आहे. कारण SSC असो, नंतर ICSE असो, CBSE असो, IGCSE असो, शेतमजूर काय करतात, अल्पभूधारक शेतकरी काय करतात, शेतकरी काय करतात, खरीप पिकं काय असतात, रब्बीच्या हंगामात कोणती पिकं काढली जातात, माती काय असते, मातीचे प्रकार किती असतात, एकदा घेतलेलं पीक पुन्हा पीक का घेता येत नाही, खतं का बदलावी लागतात, ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खतं काय आहेत आणि सेंद्रिय नसलेली खतं काय आहेत हे शाळेत कुठे शिकवलं जातं. आणि हे शाळेत शिकत नाहीत. मग अशी वयोनंदन सरांनी एक फार सुंदर मुद्दा मिळाला, लहानपणापासून तुम्ही IIT कसा प्रवेश घ्यायचा हे जर शिकवलं तर IIT कदाचित इंजिनियर निर्माण होतील आणि ते पुढे IAS पण होतील, पण त्या पॉलिसी मेकर बनलेल्या माणसाला शेती या विषयावर काही माहितच नसणार, तो निर्णय काय बोडक्याचा घेणार आणि असंवेदना वाढत जाणार. असंवेदनशीलता आणि समाजातली दरी दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे प्रत्येक माणसाला जमिनीशी जोडणं, जे जोडण्याचा प्रयत्न शिक्षण करतच नाही. आज आकाशाची स्वप्न बघतोय आपण. सुदैवाने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपलं GSLV-19 उड्डाण करून चुकलेलं आहे श्रीहरिकोट्यावर, त्यामुळे इस्रोने अजून एक पराक्रम केला, पण त्यासाठी आत्ता जे फोटो देतात त्यांचे काय पराक्रम नसून सतीश धवन होमी बाबांपासून अनेकांनी आपले आयुष्य आणि नऊ शास्त्रज्ञ जे रहस्यमय रीतीने मृत्यू पावले जे अणुशास्त्रज्ञ होते इस्रोचे, त्यांची मातीत गेलेली जी शरीर आहे त्यातली स्वप्न जी आकाशात गेली ती आज GSLV-द्वारे झेपावत आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ना की फोटोत झळकणारी माणसं. त्यांच्या स्मरणाशिवाय या सगळ्या गोष्टी व्यर्थ. कारण असं आहे की प्रकाश कोल्हे मला जेव्हा म्हणाले की तुम्ही या आणि मी तेव्हा हो म्हणालो, त्यांना बऱ्याच लोकांना की ते राजपुरळेकर ॲटिट्यूड आहे ते येत नाही किंवा हो सांगता आणि ऐन वेळेला दगाल असं काहीतरी बरं नाही ऐकलं. राहुलला पण असं आहे असं नाही आहे, दिवसाला 50 आमंत्रण आले तर कुठचं आमंत्रण घ्यायचं आणि कुठचं नाही याचा तर आता मग भाव निरक्षर विवेक आपल्या अल्पमतीनुसार प्रत्येकाला करावा लागतो आणि मी तसा करतो. मला काही दोन गोष्टी आवडल्या की एकतर प्रकाशरावांची नाळ जमिनीशी जोडलेली आहे यावर माझं भारी प्रेम आहे. कारण माझं बालपण शेतातच गेलं. खरं आम्ही अल्पभूधारक नाही म्हणता येणार, खरं आमची चांगली 40 एकराची शेती होती, तसे चांगले जमीनदार म्हणता येईल, कुलक नाही म्हणता येणार, मोठे जमीनदार नाही, सरंजामदार नाही, पण चांगली जमीन होती. पण माझं जवळपास 6वीपर्यंत बालपण, वयोनंदन सर तुम्हाला मराठी कळतं ना, थोडं थोडं कळतं तर आता खूप खूप कळेल. द थिंग इज महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इन्क्लुडिंग तेलंगणा अँड आंध्र प्रदेश कंट्रीब्युट्स 80% ऑफ GDP ऑफ इंडिया. सो यू जस्ट थिंक दॅट इफ वी डिसाईड दॅट वी गो युरोपियन वे then what will happen to country? We should not. And ISRO is also ours then. So anyway, what I am saying ki या सगळ्यामध्ये मी अशा हे आता हे जे सांगितलं 80% GDP ही राज्य कंट्रीब्युट करतात त्याचं कारण काय आहे की ह्या राज्यांनी एकेकाळी समाज सुधारणा
सामाजिक विचार, पुरोगामित्व आणि दुसरी बाजू ऐकून घेण्याचा शहाणपणा आणि फ्युडल दमनगिरीने समोरच्याची म्हणणं दाबून टाकण्याची वृत्ती ही टाळली होती. संपत्तीचं निर्माण आजकाल म्हणजे गेल्या 3 वर्षात मला ओळख नवीन एन्फोर्समेंट एजन्सीची होते, क्युरिंग एजन्सीची होत नाही आहे. प्रकाश श्राव करतायत ती क्युरिंग एजन्सी आहे, शिक्षण ही क्युरिंग एजन्सी आहे, हॉस्पिटल ही क्युरिंग एजन्सी आहे, CBI, ED, IT या एन्फोर्समेंट एजन्सी आहेत. त्याच्याबद्दल सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये जास्त माहिती असू नये. खरं तर हल्ली ती अधिक माहिती व्हायला लागली आहे, लोकांना त्याचं शिक्षण होत आहे, रोज बातम्या त्याच्याच संदर्भात जास्त येतात. या उलट क्युरिंग एजन्सी म्हणजे तुम्ही शाळा काढली की काय बातमी नाही, उद्या तुम्ही ED बनून धाड टाकाल तर लगेच बातमी येईल तुमची. ही गंभीर बाब आहे, ही गंभीर बाब आहे दोन गोष्टीसाठी. कारण लोकशाहीचं हे मूलभूत दमन आहे ह्याचा मुद्दा आता मी वेगळ्या प्रकारे काय सांगायचा म्हणजे काय मी आता फक्त शब्द मागे पुढे करू शकतो, पण त्याहून गंभीर बाब अशी आहे की नवीन मुलं काय शिकणार हा अनेक पदरी प्रश्न या मुद्द्याने ऐरणीवर आलेला आहे. ही इस्रोची आज जी वेगवेगळी अवकाश यानं आकाशात उडत आहेत ती पूर्वजांनी केलेल्या मेहनतीचं फळ होतं. म्हणजे जसं आता जे डॉक्टर आपल्याला तपासतात, म्हणजे आता ते आपल्या आयुर्वयाच्या 50-60 वगैरे असलेले आहेत, ते उत्कृष्ट मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेऊन मेहनतीने मार्क मिळवून डॉक्टर बनलेले लोक होते. आता कॅपिटेशन फी म्हणून येणारं क्रॉप जेव्हा पुढच्या पिढीला तपासायला लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की फरक काय आहे. म्हणजे आपण वाचलो